नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चालू घडामोडीवर महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे, जे की येणाऱ्या एमपीएससीच्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे। हा आपला भाग 6 आहे मित्रांनो। चला तर बघूयाचा पहिला प्रश्न। तत्पूर्वी मित्रांनो, जे नवीन मित्र आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आपण स्पष्टीकरण सुद्धा यात बघणार आहोत। चला तर बघूयाचा पहिला प्रश्न। इज ऑफ डुईंग बिझनेस निर्देशांक 2020 नुसार प्रथम 5 देशाचा बिनचूक क्रमांक निवडा। अ न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग, डेन्मार्क, दक्षिण कोरिया। ब न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, डेन्मार्क। क न्यूझीलंड, सिंगापूर, डेन्मार्क, हाँगकाँग, दक्षिण कोरिया। की 4 न्यूझीलंड, सिंगापूर, डेन्मार्क, दक्षिण कोरिया की हाँगकाँग। अ ब क की ड। याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, फक्त अ म्हणजे न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग, डेन्मार्क आणि दक्षिण कोरिया। 2004 पासून हा निर्देशांक दरवर्षी प्रकाशित केला जातो आणि 2018 मध्ये भारताचा क्रमांक 77 वा होता मित्रांनो। 2018 मध्ये त्यानंतर 2019च्या निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 190 वा आहे। त्यानंतर पहिले 5 देश आपण बघितले आहे, जे की हे आहे आणि शेवटचे देश कोणते आहे मित्रांनो? तर सोमालिया हा सर्वात शेवटचा देश आहे आणि आपला शेजारी देश म्हणजे चीन हा 31 वा स्थानी आहे। तर भूतान 89 वा, नेपाळ 94 आणि पाकिस्तान 108 वा स्थानावर आहे मित्रांनो। याची स्थापना कधी झाली होती? 2004 पासून दरवर्षी जागतिक बँकेद्वारे हा निर्देशांक प्रकाशित केला जातो। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी शरद बोबडे बाबत कोणते विधान खरे आहे? अ न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नुकतीच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली। ब न्यायमूर्ती शरद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे 47वे सरन्यायाधीश आहे। क त्यांनी 1978 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे। ड त्यांनी आधार कार्ड सत्यापन प्रकरण, अयोध्येत राम जन्मभूमी वाद प्रकरण यासारख्या प्रसिद्ध खटल्याची सुनावणी केली आहे। उ शरद बोबडे यांनी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडली आहे। ब सोडून सर्व बरोबर, ड सोडून सर्व बरोबर, उ सोडून सर्व की वरील सर्व? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व। हे कितवे सरन्यायाधीश आहे? 47वे आहे, जे की योग्य आहे। आणि 46वे कोणते होते मित्रांनो? तर रंजन गोगोई हे होते। सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती? 26 जानेवारी 1950 ला झाली होती आणि कामकाज सुरू झाले 28 जानेवारी 1950 ला आणि 1935च्या कायद्यान्वये स्थापना करण्यात आली। कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटनाविषयक तरतुदी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? ते राष्ट्रपती करतात। जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2019 नुसार खालील प्रथम 5 देशाचा बिनचुक्रम निवडा। अ सिंगापूर, युनायटेड स्टेट, हाँगकाँग, नेदरलँड, स्वित्झर्लँड। ब सिंगापूर, युनायटेड स्टेट, हाँगकाँग, स्वित्झर्लँड, नेदरलँड। क सिंगापूर, युनायटेड स्टेट्स, स्वित्झर्लँड, हाँगकाँग, नेदरलँड। ड सिंगापूर, युनायटेड स्टेट, स्वित्झर्लँड, नेदरलँड, हाँगकाँग। ड 2 क 3 ब की 4 अ। याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, म्हणजे फक्त अ बरोबर आहे। सिंगापूर, युनायटेड स्टेट, हाँगकाँग, नेदरलँड आणि स्वित्झर्लँड प्रथम हे 5 देश आहे मित्रांनो। तर भारताचे जे शेजारी देश आहे त्यांचा क्रमांक कसा आहे? तर चीन 28वा आहे, चीन हा 28वा आहे, श्रीलंका आहे 84वा आहे, त्यानंतर बांगलादेश 105वा आहे आणि पाकिस्तान हा 110वा आहे। याची मागील वर्षी भारत कितव्या स्थानी होता? तर 58व्या स्थानी भारत होता। भारताचा 141वा क्रमांक आहे, 2019 नुसार 141वा क्रमांक आहे, मागील वर्षी तो 58वा होता। त्यानंतर मग शेवटचा देश कोणता आहे? तो चाड, 141वा चाड आणि 140वा येमन। 140वा कोणता आहे मित्रांनो? तर येमन हा 140वा आहे। त्यानंतर नेक्स्ट, खाली माहितीचा विचार करा। अ दरवर्षी जगभरात 16 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करण्यात येतो। ब 2019 या सालासाठी या दिनाची संकल्पना, आपले कार्य, आपले भविष्य, शून्य उपासमार, जगासाठी निरोगी आहार ही होती। क
जागतिक अन्न व कृषी संघटनेची स्थापना 16 ऑक्टोबर 1945 झाली। ड जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय रोम इटली येथे आहे। अ ब अचूक अ क ड अचूक अ ब ड अचूक की वरील सर्व अ ब क ड अचूक योग्य उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व हे अचूक आहे। याची स्थापना झाली होती 16 ऑक्टोबर 1945 आणि मुख्यालय आहे रोम इटलीला आणि सदस्य किती आहेत 194 सदस्य आहे मित्रांनो। हे उद्दिष्ट कोणते आहे तर जगातील लोकांना अन्न सुरक्षा पुरवणे या संघटनेचे महत्त्वाचे उद्दिष्टे आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न युनेस्कोच्या सर्जनशील शहराच्या यादीत भारताच्या कोणत्या शहराचा समावेश होतो जयपूर वाराणसी चेन्नई मुंबई हैदराबाद। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अ ब क ड आणि ई हे याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो। तर युनेस्कोने ऑक्टोबर 2019 मध्ये जगभरातील किती शहराचा समावेश केला होता तो 68 शहराचा समावेश केला होता। मानव विकास निर्देशांक 2019 नुसार प्रथम 5 देशाचा बिनचुक्रम निवडा अ नॉर्वे स्विझरलँड आयर्लंड जर्मनी हाँगकाँग ब नॉर्वे स्विझरलँड आयर्लंड हाँगकाँग जर्मनी क नॉर्वे स्विझरलँड हाँगकाँग आयर्लंड जर्मनी की ड नॉर्वे स्विझरलँड हाँगकाँग जर्मनी की आयर्लंड। याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ नॉर्वे स्विझरलँड आयर्लंड जर्मनी आणि हाँगकाँग। खालीलपैकी कोणत्या प्रशिक्षकांना 2019 द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला अ विमल कुमार ब संदीप गुप्ता संजय भारद्वाज की ड मोहिंदर सिंग। योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 अ ब क ड। सुरुवात झाली होती मित्रांनो 1985 आणि 5 लाख रुपये मिळते। आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना हा पुरस्कार केंद्र सरकारकडून दिला जातो। कोणाकडून दिला जातो तर तो केंद्र सरकारकडून दिला जातो। खाली माहितीचा विचार करा अ भारत व श्रीलंका दरम्यान स्लिनेक्स हा द्विपक्षीय नौदल सराव सप्टेंबर 2019 विशाखापट्टणम येथे पार पडला। व 2005 दर 2 वर्षांनी हा सराव आयोजित केला जात असे। क 2018 हा सराव दरवर्षी आयोजित करण्यात येते। अ ब बिनचूक अ क बिनचूक अ ब क बिनचूक की फक्त अ बिनचूक याचे योग्य उत्तर काय मित्रांनो त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अ ब क बिनचूक। प्रधानमंत्री किसान मानधन योजनेबाबत काय खरे आहे अ या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील रांची येथून झाली आहे। ब या योजनेचे उद्दिष्ट 5 करोड लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना किमान पेन्शन देऊन त्यांचे जीवन सुरक्षित करणे। क या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान पाहिजे। अ ब अ क ब क की अ ब क त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 अ ब क हे योग्य आहे। शेवटमध्ये एवढंच मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका। तसेच या आधीचे भाग 5 जर बघितले नसेल ते पण बघून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो। तसेच जर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरची MPSC ने आतापर्यंत कुठले प्रश्न विचारले ते जर बघायचे असेल त्याची आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल मित्रांनो। तर किंवा आय बटनवर दिली जाईल ते सुद्धा बघून घ्या आणि आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका मित्रांनो। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू व्हेरी मच।